सांगलीतील कृष्णा नदी पात्रातील आणि वाळवा तालुक्यातील चुक्कोडे पुलावरून वारणा नदी पात्रातील मगरींचा मुक्त वावर दाखवणारा एक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेला आहे. वारणा नदी पात्रात सध्या शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पाण्यात निश्चित पडलेली मगर पुलाखालून वाहून जात असतानाचा व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सांगली देखील कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढून यामध्ये मगरी नदी पात्रात दुपारच्या सुमारास मुक्त वावर करताना दिसत आहेत. सांगलीमधील कर्णा रोड जवळच असलेला नाला साफ करताना एक मगर नदीत आली असून नदी शेजारील लोकांनी आणि नदीत पोहायला जाणाऱ्यांनी मासे पकडणाऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.